जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून संततधार पावसामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत असून वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात ढगफुटी होऊन अवघ्या 5 तासातच 179 मिलीमीटर पाऊस तर गिरगाव मंडळात 167 मिलीमीटर आंबा मंडळात 130 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कुरुंद गावात पाणी शिरल्यानं अनेक कुटुंब त्यात अडकून पडली आहे. प्रशासनाच्या वतीनं त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या गोष्टीची दखल घेत कुरुंदा गावातील पूर परिस्थितीचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय. तालुक्यातील कुरुंदा गावासह आसपासच्या 8 गावात पावसानं गावासह शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. कुरुंदा गावात नदीचं पाणी शिरल्यानं गावाला तळ्याचं स्वरूप आलं असून विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. आसना नदीचे पाणी मध्यरात्री गावात शिरल्यानं घरासमोरील दुचाकी चारचाकी पुराच्या पाण्यात वाहून एकाच ठिकाणी अडकल्या होत्या. सकाळी गावातील नागरिक छतावर जाऊन बसले होते तर टाकळगव्हाण परिसरात 2 कुटुंब अडकून पडले असून प्रशासनाच्या वतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून गावातील 1000 अधिक नागरिकांना सुरक्षास्थळी हलवण्यात आलं आहे. त्या ठिकाणी त्यांच्या जेवण्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नमस्कार, एकनाथ शिंदे बोलतोय. आता आसना नदीला पूर आलाय का तिकडे? कुरुंदा गावातलं पाणी कमी झालं का तिकडे? लोक अडकलेत, त्यांचा रेस्क्यू वगैरे करताय ना? हो सर, रेस्क्यू करतोय सर. दोन कुटुंब आहेत सर. एक टाकळगव्हाण म्हणून गाव आहे त्याच्या शेतामध्ये, एक पवारच्या शेतामध्ये एक कुटुंब वरती थांबले सर छतावर. नांदेडची आपली अर्ध्याची टीम पोहोचली आहे सर. ती आता अर्ध्या तासात पोहोचते की त्यांना ताबडतोब रेस्क्यू करा. येस सर, येस सर. आणि पाणी आता कमी व्हायला लागलं तर आता गावामध्ये जाऊन पर्यंत आमच्या लोकांचा संपर्क झाला आहे. पाणी आता कमी व्हायला लागलं तर आता अंतर येणार नाही. लोकांना मी तर शिफ्ट केलंय जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. सगळं सगळी व्यवस्था, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सगळं करा. कुठलंही काही कुणाला गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. आणि आणि कुठेही जीवितहानी होणार नाही याला प्रायोरिटी द्या. आणि सगळे आपले ऑन फील्ड आहेत आपले सगळे लोक. हा, तुम्ही स्वतः लक्ष ठेवून रेस्क्यू करा आणि करायला लावा. आणि बाकी कुठं काही लोकांची गैरसोय होणार नाही त्यासाठी सर्व यंत्रणांचा वापर करा. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर यांना फोन करून पूर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय. गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. गावातील परिस्थिती लक्षात घेऊन आमदार राजेश नवघरे, उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ, तहसीलदार अरविंद सोळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांचे पथक गावात मदत कार्यतीसाठी तैनात आहेत. आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली.